आई काय ग, मला काहीतरी सांगायचंय तुला. काय सांगायचंय? आई, मी यशला मानव आणि ईशाबद्दल सगळं सांगून टाकलंय. काय? अगं काय केलंस हे अमृता? आई अगं, माझ्या ज्याने नाही राहवलं. अमृता, काय हा वेडेपणा केलास तू? अगं कशाला सांगितलंस त्याला सगळं? अगं आई, पण अमृता, तुला पुरुषांची जात माहिती नाही. लग्न आधीचं प्रकरण एक वेळ ते सहन करतील, पण मूल शक्यच नाही. अगं माझं ऐकून तर घे. काय ऐकून घेऊ अमृता? या अतिशहाणपणामुळे ठरलेलं लग्न मोडलंयस तू. अमृता, अगं थोडा तरी विचार करायचास. एक चूक करून बसलीस ना तू, आता दुसरी चूक कशाला केलीस? अमृता, यश तुला माफ करणं शक्य नाहीये. यशच काय, यशच्या जागी दुसरं कोणी असतं ना तरी तुला माफ केलं नसतं. आई, यशने मला माफ केलंय. काय? हो. अगं असं कसं शक्य आहे? मी त्याला म्हटलं होतं की जर तू मला माफ केलं असशील तर मला 12 आत फोन कर, आणि त्याचा फोन आला होता. काय म्हणाला तो? तो म्हणाला की जे झालं ते झालं, याबद्दल त्याला एक शब्दही बोलायचा नाही. असं म्हणाला? त्याने तुला काही विचारलं नाही? नाही, म्हणजे मी त्याला दोनदा फोन केला होता, पण असं कसं शक्य आहे अमृता? अगं कोणी एवढी मोठी गोष्ट माफ का करेल? आई, मी पुन्हा एकदा त्याला भेटून विचारू का? नाही, नको. कदाचित कदाचित त्याला जाणवलं असेल की यात तुझी काही चूक नाही आहे. मलाही असंच वाटतंय. अमृता, आता पुन्हा तू यश या विषयावर काहीही बोलणार नाहीयेस. ताई, तू यशला सगळं खरं सांगितलंस आणि त्याने ते ऍक्सेप्ट केलं? इम्पॉसिबल. ताई ताई, तू त्याला पुन्हा विचार. अप्पू, झाला तेवढा मूर्खपणा बस झाला. तुम्ही दोघी आता तोंड बंद ठेवा, हात जोडते मी तुम्हाला. अगं आई, पण हे बघ, तुझ्या ताईचं लग्न होऊ नये असं वाटतंय का तुला? असं कसं वाटेल मला? हो ना, मग आता कृपा करून या विषयावर यशशी काहीही बोलायचं नाही, समजलं? खरं तर यशला चांगलं निमित्तच मिळालं असतं हे लग्न मोडायला, पण तरीही त्याने ताईला माफ केलं. यश खरंच एवढ्या मोठ्या मनाचा आहे की त्याच्या मनात काही वेगळंच? यशशी मी बोलू का या विषयावर? की गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग रवी. दीपंकर बद्दल मला आत्ताच कळलं. कोण कधी कसं वागेल ना सर, ते काहीच सांगता येत नाही. म्हणजे बघा ना, कल्याणी पटवर्धननी नेमकं असं काय केलं की नामजोशी सर लगेच फिरले, आणि तेही आपल्यापासूनही. नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे सर. रवी, कल्याणीनी स्वतःची माणसं सगळीकडे फेरली आहेत, तशी आपण आपली खबरी पेरलेत ना सर. आपणही आपली खबरी पेरलेत, पण ही बाई पाताळ यंत्री आहे. आय मीन टू से, ही बाई केव्हा कुठली खेळी खेळेल नाही काहीच सांगता येत नाही. सर, तुमचा फोन. हॅलो विशाल. कल्याणी. बोला कल्याणी मॅडम. अभिनंदन करायला फोन केला होता. तुझा मुलगा दीपंकर सुटला. तुमची कृपा. मी फक्त एक छोटासा प्रयत्न केला, पण खरे एफर्ट्स तुझे होते, तुझे आणि मृणालिनीचे. पण मीडिया समोर सगळं क्रेडिट तर तूच घेतलंस. घेतलं नाही, दिलं नामजोशी सरांनी. मी केवळ त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं आणि त्याला खरं बोलण्यासाठी उद्युक्त केलं, एवढंच. एनिवे, काहीही असलं तरी अंतिम रिझल्ट महत्वाचा नाही का? दीपंकर सुटला हे महत्वाचं. मृणालला आनंद झाला असेल, सुटली बिचारी. फार मनस्ताप झाला होता तिला. विशाल, आत्ता तिला तुझी खरी गरज आहे, तेव्हा आता तू तिच्या बरोबर. थँक्यू कल्याणी, मला कोणाची ऍडवाइसची गरज नाही आहे. सल्ला नाही रे, केवळ एक जुनी मैत्रीण म्हणून बोलते. आभारी आहे तुझ्या कन्सर्न बद्दल. थँक्यू वन्स अगेन. माय प्लेजर. मग आता काम संपलं तर राहणार आहेस का पुन्हा दिल्लीला जाणार आहेस? तुझ्यासारखी न सांगता निरोप घ्यायची सवय नाही माझी.
जाताना फोन करेन. बाय. सर रवी, या कल्याणीवर मी प्रेम केलं होतं, ती नव्हे. हाय मम्मा. ये तेजस्वी. मग काय, अगदी आपल्या मनासारखं झालं. तुला मी म्हणायचं ना तेजस, पद मिळवणं सोपं आहे पण पद टिकवणं महाकठीण. राईट. अगं खुर्ची इतकी चंचल चीज नाही दुसरी, ती सांभाळता यायला हवी. आपल्याला खूप मोठा त्याग करता येऊ नये पण त्याचा आव मात्र आणता आला पाहिजे. खरं सांगू मम्मा, आपल्या देशात करण्यासारखं खूप काही आहे पण कोणी काही करतच नाही. मला वाटतं स्वतःचा फायदा करून घेताना थोडासा देशाचाही फायदा करून द्यावा. आपल्यामुळे चार लोकांचं भलं होणार असेल तर काय हरकत. भलं त्याचंच करावं तेजस, ज्याचं गुडविल तुला घ्यायचंय. कुठलीही नीती किंवा कृती करताना स्वला विसरायचं नाही. हे जग असं आहे गं की इथे मी मीचा डंका पिटता यायला हवा. ज्याला ते जमलं तो पुढे गेला. आय नो ममा, आय नो. आणि डोळ्यासमोर अशा कितीतरी राजकारणी स्त्रियांची उदाहरणं येईल. या राजकारणात टिकून राहण्यासाठी, इनफॅक्ट ग्रेसफुली टिकून राहण्यासाठी त्यांनी काय काय केलंय. एक गोष्ट लक्षात ठेव तेजस, राजकारण ही मुख्यतः पुरुषांची मक्तेदारी. इथं एका स्त्रीचा शिरका झालेला सहसा कुणालाही सहन होत नाही. एक स्त्री आपल्यापेक्षा सुपिरियर ठरते ही भावनाच त्यांच्या पुरुषी अहंकाराला त्रासदायक ठरते. मग तिचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी ते वाटेल त्या थराला जाऊ शकतात. तुला या सगळ्याची तयारी ठेवायला हवी. इथे कोणाकडूनही तू सुसंस्कृत शब्दांची अपेक्षा करू नकोस. इथली जनता एकतर तुम्हाला देवी मानते नाहीतर पायातली वाहन. तुला देवी बनायचंय. मम्मा हसू नकोस. तेजस, देवी बनण्यासाठी टाकीचे घाव सोसायला तयार राहा. नुसती घराणेशाही असून उपयोग नाही. तुला पटवर्धनांचं नाव इतिहासाच्या नव्या पानांवर कोरायचंय आणि ते तू करू शकशील. आय नो इट. हो मम्मा, आय विल. डॉक्टर तुम्हाला डिस्चार्ज देणार आहेत. खरंच? बरं झालं बुवा सुटलो एकदाच. सुटलो की नाही देव जाणे. इथून बाहेर पडल्यावरही जर तुमच्या जीवाला काही धोका. ती तुम्हाला जाब विचारायला आलो. का केलं तुम्ही असं? बोला ना सर. आता का शांत बसलायत? बोला. अरे दीप, जे काही घडलं ते तुला कळलं नाही का? अरे त्यांना कुठल्या परिस्थितीत खोटं बोलावं लागलं, त्याचा तुला भयंकर त्रास झाला याची कल्पना आहे आम्हाला. पण दीप, अरे तेही ते क्षणभरही स्वस्त नव्हते रे. खात नव्हते, पीत नव्हते, औषधही घेत नव्हते. सारखे पश्चाताप करत होते, स्वतःला दोष देत होते. केवळ नाईलाज झाला रे त्यांचा. दीप मला माफ कर रे दीप. सर प्लीज, प्लीज तुम्ही माफी नका मागू. अरे अरे माझ्यामुळे तुला तुरुंगात जावं लागलं, नाहक बदनामी झाली तुला. नाही रे, नाही. खरं बोलायचं धैर्य मी दाखवू शकलो नाहीच. अरे मृत्यूच्या दाढेतून परत आलोय. समजू शकतो मी सर,
आपल्या दोघांच्या एकत्र येण्यामुळे साहेबरावाच्या स्थानाला धक्का पोचतो की काय अशी भीती त्यांच्यात निर्माण झाली होती. खरंय, तू म्हणतोस ते खरंय. अरे कल्याणीबाईंबद्दल आपण किती किती गैरसमज करून घेतला आणि त्यांचीच किती मदत झाली आपल्याला. दीप, मी ठरवलं, मी पक्षांतर करणार. मलाही तसंच वाटतंय आणि म्हणूनच मी कल्याणी पटवर्धनांना जाऊन भेटणार आहे. आयुष, 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 दीपला जामीन मिळालाय. ग्रेट. आताच बातमी कळली अनऑफिशियली. मी फोन करून कन्फर्म करते. कोणाला फोन करतेस? अंधेरी पोलीस स्टेशनला. हॅलो अंधेरी पोलीस स्टेशन. हॅलो इन्स्पेक्टर राणे बोलतोय. दीपंकर राजेला जामीन मिळाला ही बातमी खरी आहे? पण तुम्ही कोण, तुमचं नाव, गाव, पत्ता, शेंडा बुडका काय आहे की नाही? मी न्यूज इंडिया मधून अर्पिता देवधर बोलतेय. अर्पिता मॅडम का? बोला. तरी म्हटलं दीपंकर राजेचा एवढा पुळका कोणाला आलाय? राणे मला इन्फॉर्मेशन द्या. देतो ना, देतो ना, संपूर्ण इन्फॉर्मेशन देतो. तर दीपंकर राजेला सोडवायला, जामिनावर सोडवायला बरं का? महामहिम विशाल मनोहर आणि मृणालिनी राजे इथे पधारल्यावर, पण लॉकअप मधून सुटल्यावर दीपंकर राजे त्यांच्यावर घरी न जाता दुसरीकडेच गेले. दुसरीकडे कुठे? मॅडम असल्या बातम्या मी विनामूल्य देत नसतो. हा आता तुम्हाला म्हणून देतो. अगदी फुकटात दीपंकर राजे गेलेत कल्याणी पटवर्धनांना भेटायला. काय? आर यू शुअर? 100%. यश, अरे काय करतोयस? मोठी आहे, जरा बाहेर जाऊन येतो. नाही, आता तुला माझ्याशीच गोष्टी करायला हव्यात. मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू तू 5 मिनिटं बस, मी अर्ध्या तासात येतो. अरे आता उन्हाचा कुठे जातोयस तू? अरे 2 दिवसावर लग्न आलंय तुझं, उन्हात भटकलास तर काळा होशील रे बाळा. नाही काळा होणार मी. अगं ते पूर्वी व्हायचं, आता एसी गाडीतनं जायचं, एसी गाडीतनं परत येतो. काही काळा वगैरे नाही. तू थांबणार तयारी आहे? सिक्रेट. ओके सिक्रेट, लिटल सिक्रेट. माझी कसेट कुठे आहे सांग. काय कुठे? माझी कसेट कुठे आहे सांग. कसेट? येस कसेट. कसेट पूर्वीची लोक वापरायची, मी सीडीज वापरतो. ओ रिअली? म्हणून माझ्या रूम मधून ज्या कसेट गायब होतात त्या इकडे मिळतात ह्याच्या रूम मध्ये, मिस्टर यश द थीफ च्या रूम मध्ये. हा हे डोंट कॉल मी अ थीफ. ओके दॅट्स व्हॉट यू आर, यू आर अ थीफ. नो डोंट कॉल मी थीफ, ही मला चोर म्हणते. आई डोंट टेक दॅट. ओके मी कुठली कसेट चोरत नाही. कसेट वगैरे बकवास गोष्टी मी ऐकत नाही. ऐकलंस? पुरे पुरे पुरे, तुमची दोघांची भांडण पुरे झाली. आता आता मीच कशी गायब होते इथून? भडकली. शट अप. था काय? अरे काय? अरे नाहीये काय कसेट वगैरे. आधी पता चल जायला. काय केलंस तू? तू काय केलंस याच? मी कॅसेट अडकली. नाही नाही फेकणार नाही मी. का? ही कॅसेट मला अमृताने दिली. ओहो अमृताने? हो ग. तिला ना मला काहीतरी सांगायचं होत आणि ती म्हणली की मला तुला समोर भेटून सांगता येणार नाही म्हणून मी कॅसेट मध्ये रेकॉर्ड करून देते तू ऐक वगैरे. ती अडकली ग. नाव आय डोंट नो व्हॉट्स देअर इनसाइड. असं काय स्पेशल असेल या कसेट मध्ये? दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. ओके ओके एनीवे यू आर अ थीफ अँड आई हॅव गॉट लॉट्स ऑफ वर्क टू डू. सी यू डोंट कॉल मी अ थीफ. ओके असं काय सांगायचं होतं अमृताला? बोल हर्षदा. अच्छा सेंड इट इन.
मी आत येऊ. दीपंकर राजे, या या, वेलकम वेलकम. मग कसे आहात तुम्ही? तुम्ही मला एकेरी नावाने हाक मारली तरी चालेल. तुमच्या मुलाच्या वयाचं आहे. मुलाच्या वयाचं नाही, मुलासारखाच आहेस. तसंही म्हणा असेल तर नामजोशी सरांच्या केसमधनं वाचवून तुम्ही मला नवीन आयुष्य दिलं. बस. थँक्यू. खरं तर दीपंकर, मला हे सगळं जरा विचित्रच वाटतंय. लोकांनी म्हटलं सुद्धा इथे की दीपंकरला वाचवताय ज्यांनी तुम्हाला बदनाम करायचा प्रयत्न केला. मॅडम, पण मी तेच करते जे माझं मन मला सांगतं. माझ्या मनानं ग्वाही दिली की तू जे काही केलंस ते गैरसमजापोटी, आणि मी तुझ्याशी जशी वागले तो वेगळा ग्रह बाळगून. दीपंकर, मी तेव्हाही तुला आमच्या पक्षासाठी काम हो, आणि तेव्हा मी तुमच्याशी उद्धटपणे वागलो होतो, त्याबद्दल मी तुमची आत्ता माफी मागतो. मला हे कळून चुकलं की शिल्पा शिंदे प्रकरणात तुमचा कुठलाही हात नव्हता, आरोपी वेगळेच होते. आम्हाला तुमच्या विरुद्ध भडकवून आमचा वापर करण्यात आला होता. आमच्या पार्टीतल्या लोकांना आमचा उत्कर्ष पाहवला नाही आणि म्हणून त्यांनी हे सगळं. मॅडम, ज्या दिवशी मला आणि सरांना हे कळलं त्या दिवशी आम्ही तो पक्ष सोडायचा ठरवलं. म्हणजे तुमची तयारी असेल तर आम्हाला तुमच्या पार्टीत यायचं आहे. यू मोस्ट वेलकम. आम्हालाही तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज आहे. मॅडम, मला तुमच्या कामाची पद्धत माहिती आहे. तुम्ही हवं ते मिळवण्यासाठी काही कॉम्प्रोमाइजेस करता. खरं तर ते माझ्या तत्वात बसत नव्हतं. आणि तरीही? तरीही मॅडम, काय मिळालं मला हे आदर्श, हे तत्व बाळगून? बदनामी आणि दुःख. कोणी माझी बाजू घेतली? कोण आलं मला भेटायला? कोणीच नाही. 15 दिवस पोलिसांच्या कोठडीत आणि मार खाल्ल्यानंतर सगळं जाणवलं. हे सगळं फोल आहे. महत्वाचं असतं ते स्वतःचं अस्तित्व. फ्रँकली स्पीकिंग, मलाही महत्वाकांक्षा आहे, पण फक्त महत्वाकांक्षा असून काय उपयोग? त्या पूर्ण पण व्हायला हव्या. मी आता बाहेर बसून हाच विचार करत होतो. म्हणजे आय वॉज प्रेझिंग यू. तुम्ही हे सगळं कसं मिळवलं असेल? किती संघर्ष करावा लागला असेल? तुमच्याकडनं हे सगळं शिकलं पाहिजे. खरं तर मला तुमची मदत हवी आहे. त्यासाठी तुम्ही मला हात द्यावा अशी विनंती करतो. हात दाखवून अवलक्षण तर होणार नाही. लक्षण तरी दिसत नाही आहे. आणि विनंती करणं एवढंच माझ्या हातात आहे. Done.